महात्मा ज्योतिबा फुले एक समाजसुधारक, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 म्हणजेच 11 एप्रिल हा आपण राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा करतो आणि त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. महात्मा फुले यांचे मूळ नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. आजोबांचे नाव शरीबा हे होते. ज्योतिबा हे 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. नंतर ज्योतिबांचा सांभाळ त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केला. ज्योतिबांचे मूळ आडनाव गोळे हे होते. ज्योतिबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता. कालांतराने त्यांचे फुल व्यवसायातून फुले असे झाले. ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माळी समाजाचे होते. सार्वजनिक काका राघव भांडारकर हे ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र होते. 1834 ते 1838 मध्ये ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतले. ज्योतिबा फुले यांच्या वडिलांच्या कारकुनामुळे ज्योतिबा शिक्षणापासून वंचित राहावे लागले. 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधोजी नेवसे म्हणजे झगडे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. 3 जानेवारी हा दिवस राज्यामध्ये राज्य श्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महत्वाचं 3 जानेवारी 2004 रोजी महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांचे नायगाव जिल्हा सातारा येथील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत झाले. त्यांचे शिक्षक यशवंतराव परांजपे होते. सावित्रीबाई फुले यांनी 1854 मध्ये काव्य फुले तर 1892 मध्ये बावनकशी व सुबोध रत्नाकर हे काव्यग्रंथ लिहिले. ज्योतिबांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबांना खाजगी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत प्रवेश घेतला. संस्कृत व्याकरण ज्योतिष विज्ञान धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास ज्योतिबांनी या शाळेत केला. या शाळेतच ज्योतिबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली. फुले बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल चीड होती. इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्याच्या उद्देशाने 1847 मध्ये ज्योतिबांनी लहूजी उस्ताद मान साळवे या पैलवानाकडून नेमबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते. परंतु लवकर आपल्या विचारातील पोलपणा त्यांना दिसून आला. फुले यांच्यावर संस्कृत मधील वज्रसूची व कबीरांच्या विप्रमती या ग्रंथातील काही भागांचा प्रभाव होता. संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज व मार्टिन लुथर किंग यांच्यापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली. 1847 मध्ये थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. थॉमस पेन यांची इतर पुस्तके जस्टिस अँड ह्युमॅनिटी कॉमन सेन्स एज ऑफ रिजन व राईट्स ऑफ मॅन. 1848 मध्ये ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. हा प्रसंग त्यांच्या जीवनास कलाटणी देणारा ठरला. 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील बिड्यांच्या वाड्यात ज्योतिबांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरू करणारे ज्योतिबाई पहिले समाजसुधारक होते. मुलींच्या शाळेच्या स्थापनेच्या प्रेरणा अहमदनगर स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून ज्योतिबांनी घेतली.
3 जुलै साधारण 1851 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेत मध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 रोजी पुण्यातील रस्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा ज्योतिबांनी सुरू केली. 18 मार्च 1852 रोजी वेताळ पेठ मध्ये मुलींची चौथी शाळा ज्योतिबांनी सुरू केली. यामध्ये 19 मे 1852 रोजी पुण्यातील वेताळ पेठ येथे ज्योतिबांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1852 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कँडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतिबांचा विशेष सत्कार केला. 10 सप्टेंबर 1853 रोजी मार मांग चांभार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था ज्योतिबांनी सुरू केली. लोकांना शिकवण्याकरिता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सदरची संस्था चालू करण्यात आली होती. या संस्थेमार्फत 1858 मध्ये 1858 पर्यंत 3 शाळा स्थापन करण्यात. ब्रिटिशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिणा प्राइस फंड च्या नाव साह्याने दरमहा 25 रुपये प्रमाणे मदत केली. 1854 मध्ये ज्योतिबांनी स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्ध्या वेळ शिक्षकाची नोकरी केली. 1855 मध्ये भारतातली पहिली प्रौढांसाठीची रात्र शाळा ज्योतिबांनी पुण्यात सुरू केली. 1855 मध्ये ज्योतिबांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं. ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात हे त्यांनी सप्रमाणात या नाटकातून दाखवून दिले. 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतिबांनी पहिला पुनर्विवाह घडून आणला. 1863 मध्ये ज्योतिबांना स्वतःच्याच घरी भारतातील पहिले बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले व नंतर पंढरपूर येथेही ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. निपुत्रिक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई ब्राह्मण विधवेचा यशवंत हा मुलगा दत्तक घेतला आणि त्याला डॉक्टर केलं. 1864 मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत शेरवी जातीतला पहिला विवाह पुनर्विवाह पहिला विधवा पुनर्विवाह ज्योतिबांनी घडून आणला. 1865 मध्ये देशातील विधवांच्या केस रोपणाच्या प्रथेला विरोध करण्याकरता ज्योतिबांनी पुण्यातील तळेगाव डमडेरे व ओतूर येथे नाविकांचा संप घडून आणला. 1867 मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं महत्वपूर्ण काम ज्योतिबांनी केलं. ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरिता शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठवले होते, परंतु तेच मारेकरी नंतर फुल्यांचे अनुयायी झाले. 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी त्यांचे घरातील पाण्याचा हौद खुला केला. 1869 मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा ज्योतिबांनी रचला. त्यामध्ये ज्योतिबांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही उपमा त्यांनी दिली. 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हा काव्यात्मक ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला. 24 सप्टेंबर 1873 मध्ये ज्योतिबांनी पुणे येथे सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. सर्व साक्ष जगस्पती त्याला नकोची मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होत. 1873 मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाज मार्फत अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1873 मध्ये राधाबाई निंबाळकर व सीताराम अल्लाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडून आणला. 1873 मध्ये ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून तो अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना काळ्या लोकांना तो अर्पण केला. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया घातला. सत्यशोधक समाज मार्फत दीनबंधू हे वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी ज्योतिबांनी सुरू केले. या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेराव हे होते. 1880 साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खत फोडीचे आंदोलन केले. सदरचे आंदोलन हे 2 वर्ष चालले. 1876 मध्ये
ते 1876 ते 1882 दरम्यान ज्योतिबा फुले पुणे नगर महापालिकेचे सदस्य होते. या काळात ज्योतिबांनी सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी ब्रिटिश शासनासमोर प्रश्न मांडले. ज्योतिबा फुले यांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने फुल्यांनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली. पुण्यातील खडकवासला धरम बांधण्यामध्ये या कंपनीचा मोलाचा वाटा होता. 1877 मध्ये देशात पडलेल्या दुष्काळादरम्यान पुण्यातील धनकवडी येथे ज्योतिबांनी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प सुरू केला. 1882 साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश शासनाने हे कमिशन नेमले होते. हंटर कमिशन समोरील साक्ष देतेवेळी 12 वर्षाखाली मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे द्यावी अशी मागणी ज्योतिबांनी केली. पंडितारामाबाई आणि लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबांनी प्रयत्न केले. 25 सप्टेंबर 1884 साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल्स अँड असोसिएशन ही भारतातली पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन केली. 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता आणि भारतीय शेतकऱ्याची अवस्था ब्रिटिशांना समजावून सांगण्याकरिता ज्योतिबांनी पुण्यामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्याचे स्वागत केले. 11 मे 1888 रोजी मुंबई येथे कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी फुले यांना महात्मा ही पदवी दिली. 19 जुलै 1887 रोजी ज्योतिबांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले. 1889 मध्ये मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जो पर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेत राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे उद्गार ज्योतिबांनी काढले. आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांचा पुणे येथे मृत्यू झाला. अशा प्रकारे आता आपण समाजसुधारक महात्मा फुले यांची आता माहिती पाहिली.